हे गाइस व्हाट्सअप मंडळी, आज आपण बघणार आहोत पनीर चिल्लीची एकदम साधी सोपी रेसिपी। मार्केटमध्ये अवेलेबल व घरात अवेलेबल असणाऱ्या गोष्टींमधनच बनवलेली। तर या सगळ्यांनी बघूया, त्याच्या आधी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला आपल्या। तर पनीर चिल्लीसाठी सगळ्यात पहिला इन्ग्रेडियंट्स घेतलेला आहे आपण पनीर, द मेन इन्ग्रेडियंट। तर आपण आता याच्या याला क्यूबनी कापून घ्यायचं आहे। क्यूब रेक्टॅंगल किंवा स्क्वेअर साईजचे कापू शकता। आता याच्यामध्ये कॉर्नफ्लॉर टाकायचं आहे आपण 2 चमचे। आणि मग कॉर्नफ्लॉरमध्ये पनीरचे क्यूब्स टाकायचे आहेत। लेअर टाईप करायचं आहे थोडं पनीर क्यूब, आणि परत कॉर्नफ्लॉर थोडासा टाकायचा आहे, आणि परत मग क्यूब टाकायचं आहे पनीरचे। आणि मग नंतर सगळ्यात टॉपवरती आपल्याला टाकायचा आहे तो म्हणजे मैदा। तर याच्यामध्ये आता आपण मैदा टाकून घ्यायचा आहे। मैदा घेतलेला आहे आपण। नंतर मीठ टाकायचं आहे चवीनुसार, तुमच्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ टाकून घेतल्यावर ते आपल्याला टाकायचे आहे त्याच्यामध्ये मिरची पावडर, जेवढी तिखट तुम्हाला चिली हवी आहे त्याप्रमाणे। आपल्याला याला प्रॉपरली मिक्स करून घ्यायचं आहे। एक जीव होईस्तोवर प्रत्येक क्यूबला मसाला लागला पाहिजे जो आपण बनवलाय तो। 10 मिनटं त्याला आपल्याला ठेवायचं आहे प्रॉपरली लागून झाल्यावरती। प्रत्येक साईडनी लागायला पाहिजे टेस्ट यायला, आणि 10 मिनटं ठेवून घ्यायचं आहे त्याला वेगळं वांगलं। आता आपण पनीर चिल्लीसाठीची पहिली स्टेप मीन्स तेल गरम करून घ्यायचं आहे, आणि त्याच्यामध्ये पनीरचे क्यूब्स करून घ्यायचे आहेत, टळून घ्यायचे आहेत क्रिस्पी होईस्तोवर। कधीतरी टाइमपास साठी नुसते फ्राय केलेली क्यूब सुद्धा आपण खाऊ शकतो, खूप छान लागतं ते सुद्धा। तर आता नेक्स्ट स्टेप आहे आपली क्यूब पनीर क्यूबचे जे उरलेलं तेल आहे तेच यूज करायचं आहे आपल्याला आजच्या रेसिपीमध्ये। तर आता आपण घेतलेला आहे कांदा, कॅप्सिकम म्हणजे ढोबळी, परत अद्रक लसूणची पेस्ट आणि मिरची उभी कापलेली। आता आपल्याला याच्यामध्ये तेल, जे गरम तेल आहे त्याच्यामध्ये आपल्याला अद्रक पेस्टची टाकायची आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये कांदा, ढोबळी ते टाकून घ्यायचं आहे, मिरची टाकून घ्यायची आहे, कांदा तर आता याच्यामध्ये आपल्याला डार्क सोया सॉस टाकून घ्यायचा आहे। 1 चमचा डार्क सोया सॉस। रेड चिली सॉस टाकायचा आहे 1 चमचा। आणि आता मिक्स करून घ्यायचं आहे प्रत्येक ढोबळी, कांदा, मिरचीला लागेल असा। आणि याच्यामध्ये आता टाकायचं आहे 2 चम्मच टोमॅटो सॉस। आणि परत मिक्स करून घ्यायचं आहे। नंतरून ही आपण मिरची पावडरनी केलेली पेस्ट आहे, मिरची पावडर पाण्याची, ही
टाकून घ्यायचे आहे एक चमचा मिरची पावडरची पेस्ट. आणि आता मिक्स करून घेतल्यानंतर कॉर्नफ्लॉरची पेस्ट टाकायची आहे याच्यामध्ये थिकनेस यायला, ते सुद्धा प्रॉपरली मिक्स करून घ्यायचं आहे. तर पनीर चिल्लीसाठी लागणारी आपली ग्रेव्ही रेडी झालेली आहे. थोडीशी शिजून घेऊन पनीर चिल्लीची ग्रेव्ही आपली रेडी झालेली आहे. शिजून घ्यायचं आहे. शिजून घेतल्यानंतर आपण केलेले पनीरचे क्यूब त्याच्यामध्ये टाकायचे आहेत एक एक करून. आणि मग पनीरचे क्यूब्सला मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपली पनीर चिल्लीची रेसिपी झालेली आहे रेडी. तर एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा, खूप टेस्टी होती, अमेझिंग, अप्रतिम होती टेस्टला. तर लाईक सबस्क्राईब करा यावरती आणि या पनीर चिल्ली खायला. बाय बाय.